इकडे ज्येष्ठ नागरिकांचं जीवन होतं आणि शेवटी ओम म्हटलं तर शांती जाऊ दे. त्याच्या दोन ज्या ह्या बघितल्या आम्ही, महाराष्ट्र आपला जो आहे त्याची सह्याद्री पर्वतांच्या रांगा ज्या आहेत त्या हेरिटेज मध्ये गेलेल्या आहेत, त्या महाराष्ट्राचं ते रिप्रेझेंटेशन आपण ठेवलं होतं. आणि असं करून खूप ह्याने टेक्निकली साऊंड अशी वेबसाईट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता 1 तारखेपासून 20 तारखेपर्यंत आपण सभासदांनी ह्याच्यात काय चांगलं यायला पाहिजे हे फीडबॅक करून द्यायचं, मग मॅनेजमेंट कन्सिडर करेल हे घ्यायचं की नाही. 20 ते 30 तारीख परत आमच्याकडे येईल ते. एक वर्षभर आम्ही त्याची मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न करणार आहोत, वर्षभर ती कशी चांगली होईल. आणि परत 20 ते 30 तारखेपर्यंत आपण हे करू. परत 1 तारखेला दुसऱ्या सजेशन्स करता आपण तयार राहणार आहोत. संस्थापक कमिटीच्या परवानगीने एक मला अशी सूचना करावीशी वाटते की 1 महिनाभर आपण ज्या ज्या सूचना येतील त्या सगळ्या घेऊ आणि महिन्याच्या शेवटी किंवा आपलं जेव्हा सेमिनार येणार आहे त्या दिवशी आपण त्या त्यातलं एक चिठ्ठी काढू अशी लकी ड्रॉ म्हणून आणि त्यांना काहीतरी बक्षीस देतो असं माझा एक विचार येतोय. म्हणजे जास्तीत जास्त लोक बघतील काहीतरी हे ठेवल्यानंतर, तर ती वेबसाईट बघा मी त्यांनी त्याच्यानंतर कळवावं आणि कळवल्यानंतर आपण एक प्रतियोगिता म्हणून ठेवूया की लकी ड्रॉ म्हणून कोण येतो. हे करण्याकरता अर्थात कमिटीने परवानगी दिली तर पण एक आयडिया आले की बघूया किती लोक त्या मनाने आपल्याने फीडबॅक येईल. हा जो फीडबॅक शीट दाखवले ती ऑनलाईन येणार आहे बरं का, तुमचे फीडबॅक तुम्हाला दिसणार आहे. फक्त एक ऍडमिनिस्ट्रेटर राहील त्याच्या परवानगीने आपल्या आपल्याला फीडबॅक दिसणार आहे आणि सगळं सुंदर होणार आहे. हे करण्याकरता ज्या ज्या लोकांनी आम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट मदत केली त्यांना सगळ्यांना धन्यवाद. स्पेशली कमिटीला खूप त्रास दिला, हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे रोज काहीतरी सांगायचं, हे पाहिजे हे पाहिजे, ते एवढे काम करत असायचे तरी पण विचाराने दिले. आणि मला शेवटी सांगायचं म्हणजे 12 मार्चला आपण हे विचार केला आपण वेबसाईट मागवावी आणि त्याच दिवशी आपण सांगितलं होतं की 12 ऑगस्टला याचं इनॉग्रेशन होणार आहे कारण त्याचा वाढदिवस आहे. आणि आपण तंतोतंत शेड्यूल पाळलेला आहे. इव्हन आपण असं म्हटलं तर कार्यक्रमात सुद्धा 6 वाजून 9 मिनिटांनी त्याचं उद्घाटन होईल आणि जसं लग्न लागतं वेळेवरती त्याचप्रमाणे आज ठरवल्याप्रमाणे उद्घाटन पण झालं. तर मला असं सांगायचं की आपण बऱ्याचशा गोष्टी परफेक्शन कडे रीच होतो अजून होऊ शकतो आणि चांगलं काम आता करायचं उद्यापासून म्हणजे रिपेअर करायचं महत्वाचं संपलं आता दुसरं काहीतरी प्रोजेक्ट हातात घ्यायला लागेल बहुतेक करून असं आजपासूनच वाटायला लागलाय. बघूया काय.